ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या माध्यमातून जिल्हा जगाच्या नकाशावर जायला वेळ लागणार नाही। एक वेगळ्या माध्यमातून जिल्हावासियांना मिळालेल्या विकासाच्या मार्गातून उन्नती साधण्याची तयारी ठेवावी असंही ते म्हणालेत। पाहुयात काय म्हणालेत माजी खासदार निलेश राणे। राणे साहेबांचं स्वप्न नेहमीच आपल्या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट व्हावा आणि त्याची पायाभरणी पण त्यांनीच केली आणि आज जे काही आपल्याला जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट दिसतंय, राणे साहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर बाकीच्या ज्या काही परवानग्या होत्या त्या मिळाल्या आणि आता ते एअरपोर्ट उद्यापासून सुरू होणार आहे। हो, त्याचा फायदा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून होईल। जिल्ह्यामध्ये रहदारी वाढली तर त्याच्यामध्ये उद्योगधंद्यांना चालना मिळेल। एक चेन एम्प्लॉयमेंट म्हणजे जसं बाहेर ट्रान्सपोर्ट लागेल, ऑटो लागेल, वडापाव लागेल, काही स्टॉल लागतील, त्याला चेन एम्प्लॉयमेंट पण त्याचा आधार होऊ शकतो। अशा दृष्टिकोनातून पर्यटक आपल्याकडे वळला पाहिजे आणि एअरपोर्ट आल्यानंतर एका जिल्ह्याकडे किंवा एका जागेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो की आता एअरपोर्ट आलाय म्हणजे इकडे आता इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ही जागा आता रेडी झाली आहे असा एक दृष्टिकोन पर्यटकांचा बनतो आणि म्हणून गोव्यासारख्या राज्याला त्याचा फायदा झाला। आणि एअरपोर्ट आलं की म्हणजे समोरून पर्यटक आपल्याकडे येणार असा एक एक साधारण समज असते आणि ते तसं व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। आपण पर्यटन जिल्हा म्हणतो आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो। जसं गोव्याचा विकास हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून झाला पण सगळंच काय गोव्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे चाललंय अशातल्या भागामध्ये सिंधुदुर्ग कधी अडकणार नाही। पण पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वळेल कारण का सगळं काय देवानी आपल्याला दिलेलं आहे, त्याचा वापर आता आपण कसं करतो ह्याच्यावरच आता सगळं अवलंबून असतं। आणि तशी मानसिकता लोकांनी पर्यटकांना स्वीकारायची पण ठेवली पाहिजे। तर हे सगळं शक्य आहे आणि जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग जायला आता जास्त वर्ष लागणार नाही, वेळ लागणार नाही ही माझ्यासारख्या लहान माणसाची भावना आहे। ह्याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नये हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं असतं नेहमीच। आता श्रेय कोणी घ्यावा हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग असतो। बरोबर, सुरुवात कोणी केली आता त्याला त्याचं रूपांतर इथपर्यंत कोणी आणलं, कोणी केलं, कोणी शक्य करून दाखवलं हे लोकांना माहिती आहे। आम्हाला ते बिंबवण्यामध्ये काही त्याच्यामध्ये रस नाही। लोकांना कळतं की कोणामुळे हे झालंय, त्याच्यामुळे श्रेयवादाचा विषय हा काही विरोधक आमचे करतायत काही हरकत नाही कारण का केलं काहीच नाही। त्यांना श्रेय घेण्यासाठी तरी कुठेतरी एक जागा दिसते तर ते घेणारच कारण का साधी ज्यांनी बालवाडी उभारली नाही, ज्यांनी एक संस्था उभी केली नाही, ज्यांनी रोजगारासाठी असं काही कुठला कारखाना आणला नाही किंवा असं काही केंद्रातून कुठे केंद्रातून वेगळा निधी आणलेला नाही, अशा लोकांनी आयत्या बिळावर ते बसणारच। त्याच्यामध्ये ते दुसरं काहीच करू शकत नाही म्हणून ते हे करणारच, तो भाग वेगळा। पण ते एकत्र व्यासपीठावर येणं हा पण एक राजकारणाचाच भाग आहे। फक्त राणेच दिसले व्यासपीठावर तर त्याला राजकीय फायदा राणेंना होईल म्हणून ते व्यासपीठावर येणार आहेत। आणि आयतं एक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालंय तर तिथे राणेंना श्रेय मिळू नये म्हणून तो सगळा खटाटोप आहे। ठीक आहे, काही हरकत नाही, मुख्यमंत्री येत आहेत काही हरकत नाही, पर्यटकांसारखे त्यांचं स्वागत आहे आणि ते येऊन उद्घाटनही करू दे काही हरकत नाही। पण जो जोड रस्ता आहे एअरपोर्टला लागून आता जर तुम्ही तो 28 ते 35 किलोमीटरचा जो काय पॅच आहे जर तुम्ही म्हणताय की तुम्ही एअरपोर्ट केलं मग रस्ता का नाही केला, तो तर राज्य सरकारच्या हद्दीत आहे। पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, मग जे ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हद्दीत आहेत मग तुम्ही का पूर्ण करू शकले नाहीत? लोक प्रश्न विचारतील ना की तुम्ही एवढ्या छातीटोपपणे सांगताय की हे आम्ही केलं एअरपोर्ट, मग जोडणारा रस्ता तुम्ही का केला नाही? आज मॅडम तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो कारण मी परवा जाऊन आलो, मागच्या आठवड्या म्हणजे परवा एक 4-5 दिवसापूर्वी, तुम्हाला 100 मीटर पण त्या रस्त्यावर जो रस्ता एअरपोर्टला जोडतो 100 मीटर पण तुम्हाला बिना खड्ड्याचा तो रस्ता सापडणार नाही असा तो रस्ता आहे। म्हणजे तुम्हाला खड्डे बुजवायला पैसे नाहीत,
तुम्हाला जोड रस्ते द्यायला पैसे नाहीत, तुम्हाला विजेसाठी नाहीत, पाण्यासाठी नाहीत. फक्त एअरपोर्ट आम्ही केला कशावरून, तुम्ही आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकला नाहीत. हेच तर ह्या सरकारचं आमचं म्हणणं आहे की हे करू काहीच शकत नाही. फक्त आता कसं आहे, रेडीमेड मिळालंय, समोर दिसतंय, म्हणून ते आम्ही केलं. हा फक्त त्यांचा तो ड्रामा आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.